रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. रक्तदानाचे आवाहन करताना या वाक्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. परंतु संकट समयी तातडीने रक्तदान करण्याची जेव्हा गरज पडते, यावेळी अनेक विद्यार्थी आणि समाजातील अनेकांना आपला रक्तगटच माहीत नसणे ही परिस्थिती चिंतनीय आहे. म्हणून शालेय पातळीवरून रक्तगट तपासणी अनिवार्य करण्यात आली. त्यासाठीच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आणि श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता समोर येऊन आपले रक्तगट तपासून घ्यावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी केले. श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला येथे आयोजित रक्तगट तपासणी शिबिरात ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. यावेळी 300 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉक्टर मोहम्मद मुनीर, डॉक्टर पवन महल्ले व अश्विनी पळसपगार यांनी यावेळी तपासणी केली. याप्रसंगी पर्यावरण मित्र, समाजसेवी, ग्रीन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विवेकजी पारसकर हे उद्घाटक, तर लोकस्वातंत्र्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, अंबादास तल्हार, अशोककुमार पंड्या व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या रक्तगट तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालयाची चमू उपस्थित होती. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता लुकमान शहा, निंबा. विद्यार्थ्यांचा रक्तगट कंपल्सरी असलाच पाहिजे. जर नसला तर तो विद्यार्थी त्या शाळेत ऍडमिट नाही असं गृहीत धरून उर्वरित विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची संच मान्यता होईल. म्हणजे आपसुकच शिक्षक सर्वच होतील, दुसरीकडे समायोजन होईल. नाही समायोजन झालं तर त्यांना दुसऱ्या गृहामध्ये समायोजित केलं जाईल. आणि हळूहळू खासगी अनुदानी शाळा ज्या आहेत ह्या कशा बंद होतील. आणि हे जे नवीन खाऊचे आलं खासगीकरण, उदारीकरण वगैरे, जागतिकीकरणाचं ज्या गुंडल नावाखाली सरकार काम करते आहे, अग्निवीर 4 वर्ष, शिक्षक 4 वर्ष, तहसीलदार 4 वर्ष, आणि मग श्रीमंत